मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कॉलेज जीवनातल्या आठवणी जागवल्या. मालवण शासकीय तंत्रनिकेतनची वायरी देवली इथली आताची इमारत प्रशस्त आणि सुसज्ज आहे. मात्र हे विद्यालय 1986 स्थापन झालं त्यावेळेची जागा वेगळी होती. मालवण बसस्थानकासमोरच्या कुडाळकर हायस्कूलच्या इमारतीत फक्त 2 खोल्यांमध्ये भरणाऱ्या या कॉलेजला त्यावेळी आम्ही शालेय जीवनातून जरी या कॉलेजला प्रवेश घेतला तरी त्या ठिकाणच्या कुडाळकर हायस्कूलच्या सान्निध्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजला शाळेत संबोधत होतो. मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या सुरुवातीच्या काळात प्रवेश घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळीच्या आठवणींना असा उजाळा दिला. इथल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी जणू तो भूतकाळ कार्ड पेपरवर रेखाटला. तंत्रनिकेतनच्या या माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या संघर्षमय कालखंडात अनंत अडचणींवर मात करून कशाप्रकारे शिक्षण घेतलं हे त्यांनी खुमासदार शैलीतून केलेलं वर्णन ऐकून आज हे माजी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काय यशस्वी झाले याची प्रचिती येत होती. किंबहुना त्यांच्या या खडतर प्रवासामुळे ताऊन सुलाखून निघालेली ही मंडळी जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला सक्षम बनली आहेत आणि यातच त्यांच्या यशाचं गमक आहे याची प्रचिती उपस्थितांना त्यांचे अनुभव ऐकताना येत होती. टाळ्यांच्या गजरात जणू त्यांच्या या कर्तृत्वाला उपस्थितांनी सलाम केला. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं उच्च पदावर तसंच व्यवसायात कार्यरत असलेले हे विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले. हे सर्वजण आता शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करू इच्छित आहेत असे विचार प्राचार्य डी आर महाजन यांनी व्यक्त केले. तर हा मेळावा घेण्याचा विषय हेतू असा होता की सध्या तंत्रशिक्षणामध्ये जे सध्या विद्यार्थी घेत आहेत तर सध्या मंदीचे वातावरण किंवा गायडन्स नसल्यामुळे आजच्या तरुणांना बेरोजगार नाही आहे, एवढं शिकून ते बेकार आहेत. तर किंवा काही जणांच्या आयडिया असतात चांगल्या पण त्यांच्याकडे भांडवल किंवा सपोर्ट नसतो. तर ह्या आमच्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायात संधी देण्यासाठी किंवा इतर ठिकाणी मदत करण्यासाठी हे जे आमचे माजी विद्यार्थी आहे तर ह्या 2 विरुद्ध टोक्यांमध्ये भरपूर दरी आहे. तर हा सेतू बांधण्याचं काम हा मेळावा करणार आहे की आत्ताच्या विद्यार्थ्यांना ह्या माजी विद्यार्थी जे एस्टॅब्लिश आहेत त्यांच्याबरोबर गाठ घालून हा प्रगतीचा पूल आम्हाला ह्यात बांधायचा आणि त्यांना आता आणखीन घट्ट करायचं आहे. माजी विद्यार्थी संतोष कदम यांनी सध्या शिक्षण घेत असलेली मुलं आमची लहान भावंड असून आम्ही त्यांच्या भावी वाटचालीला मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं. आमचा एकच उद्देश आहे की आम्ही जरी ह्या सगळ्या क्षेत्रात स्थिर सावर झालं असेल, हे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन मोठे झालेलं असलं तरी आमची लहान भावंड या शाळेत शिकत आहेत, आमची मुलं शिकत आहेत, माझे भाऊ शिकत आहेत, माझी बहीण शिकत आहेत, त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा मार्ग, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन, ते स्थिर स्थावर व्हावेत, आपापल्या व्यवसायात आपापल्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवावं याकरता हा स्नेह मेळावा करण्याचं आमचं आयोजन आहे. ज्या संस्थेत शिक्षण घेऊन मोठे झालो त्या संस्थेचं ऋण फेडणं आमचं कर्तव्य असून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस दिशा देण्यासाठी आम्ही सहकार्य करणार असल्याचं माजी विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेचे सदस्य नागेंद्र परब यांनी सांगितलं. शिक्षण हे आपल्याला समृद्ध बनवतं, ज्ञानसंपन्न बनवतं, पण खऱ्या अर्थाने आम्हाला आर्थिक स्तरीय ज्या संस्थेने मिळून दिलं ते आमचं हे GPM म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटिक मालवण आणि त्याच्यामुळे खरोखरच एक आत्मीयता या संस्थेबद्दल मनामध्ये आहेच. फक्त एकच गोष्ट होते की वेळ देणं आणि ते आत्तापर्यंत शक्य झालं नव्हतं पण संतोष कदम यांनी विनंती केल्यामुळे ते आम्हाला आज या ठिकाणी वेळ देणं शक्य झालेलं आहे. संस्थेसाठी आज तर मी आत्मीयतेने आलेलो आहे, एक संस्थेबद्दल पार्टनर ऑफ प्रेम म्हणून या ठिकाणी आलो आहे. भविष्यामध्ये संस्थेसाठी एक देणं लागतं या उद्देशाने निश्चितपणे काम करेल. कोकण रेल्वेसाठी रेल्वे मार्ग निर्मितीच्या खडतर प्रसंगी अभियंता म्हणून काम केलेले आणि आता तिकीट तपासणीस म्हणून रेल्वेत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी बाबू गांग नाईक यांनी माझ्यानंतर माझी मुलगी प्राची ही इथं शिक्षण घेत असून मला या कॉलेजचा अभिमान असल्याचं सांगितलं. तर लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मालवणीमधून संवाद साधला. संजीव आरोलकर यांनी सुद्धा आपल्या त्यावेळच्या आठवणी विशद केल्या. माजी विद्यार्थी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रसाद उर्फ बाबू गांग नाईक, अमित इब्राहिमपूरकर, सौ नंदिनी भट, प्रणय तेली, गणेश केळुसकर, हेमंत सावंत, संजीव आरोलकर गुजर यांच्यासह अभियंता माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
माजी विद्यार्थिनी संजना पेंडुरकर हिनं ईशस्तवनानं कार्यक्रमाची सुरुवात केली, तर सूत्रसंचालन ललित वंजारी यांनी केलं. पुढच्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निश्चय या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आपा मालणकर, कोकण नाव, मालवण.